महत्त्वाच्या जर गोष्ट तुम्ही विचारायला गेलं तर गॅरंटी वॉरंटी. शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनीर वॉरंटी देत नाही. ॲग्रीनीर ह्या प्रोडक्टबद्दल आपण देतो एका वर्षाची गॅरंटी. गॅरंटीमध्ये इंजिनला जर काही जरी झालं तर इंजिनला सर आपण इंजिनला इंजिन आपण रिप्लेस करून देतो. गेअरबॉक्सला काय झालं, गेअरबॉक्सला गेअरबॉक्स आपण रिप्लेस केला जातो. कथा शेतकऱ्यांची. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या कथा शेतकऱ्यांच्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे हार्दिक स्वागत. मंडळी, विविध प्रकारचे पॉवर व्हीडर, विविध प्रकारच्या कंपन्या आपल्याला आज दिसत आहेत, पण खरंच ते त्या पद्धतीच्या पॉवर व्हीडर आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात का, किंवा काय ज्या काही पद्धती आहेत, तर इथं जे काही वेगळंपण आहेत, आपण या कंपनीला जे काही आज जॉईन झालोय तर त्यांच्याकडून आपण इथं बरीचशी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण इथं दादांचा परिचय करून घेऊयात. दादा नमस्कार. आपलं नमस्ते. सर्वप्रथम आपल्या कथा शेतकऱ्यांच्या या युट्यूब चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरला माझ्याकडून नमस्ते. सरांचा एकदम चांगला, अतिशय चांगला उपक्रम आहे की शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज घेऊन येतात सर. व्हिडिओ मार्फत शेतकऱ्यांना म्हणजे शेती कशी केली पाहिजे, आधुनिक शेती कशी केली पाहिजे याचे व्हिडिओज असतात सर. मी पण तुमचे व्हिडिओ बघत असतो, बघून मला खूप छान वाटतं की एक मराठी माणूस एक चांगला आपल्या लोकांसाठी करत आहे हे बघून आम्हाला पण सर खूप चांगलं वाटतं. नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता. शेतकरी मित्रांनो, मी प्रणव प्रमोद जाधव, मी राहणार वेचले. साताऱ्यामध्ये आमचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही हा जे पॉवर व्हीडर तुम्ही बघता, हे पॉवर व्हीडर सगळे इथंच असेंबल केले जातात. मित्रांनो, आमची कंपनी आहे, कंपनीचं नाव आहे ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा. ही कंपनी आम्ही 2019 मी स्टार्ट केलेली. कंपनी स्टार्ट करण्याचं मेन उद्देश हे होतं की जे शेतकऱ्यांसाठी आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहे ते शेतकऱ्यांना आपण देण्याचा एक प्रयत्न आम्ही करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जो शेतकरी आहे, शेतकरी पारंपरिक शेती करत आहे, तर ती पारंपरिक शेतीमधून सर आपल्याला शेतकऱ्यांना आधुनिक टेक्नॉलॉजी कशी असेल ते लावण्याचा आपण एक छोटासा शेतकऱ्यांना एक नॉलेज देण्याचा किंवा एक नवीन टेक्नॉलॉजी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आज मार्केटमध्ये पॉवर व्हीडर विकणाऱ्या कंपन्या खूप साऱ्या आहेत, पण ॲग्रीनीर ही आपली अशी एकमेव कंपनी आहे जी शेतकऱ्याला सर मशीन घेतलं ना, घेतल्यानंतर शेतात जाऊन डेमो देते. बाकीच्या शेतकरी मित्रांनो, कंपन्या खूप साऱ्या आहेत पंजाबमध्ये, हरियाणामध्ये, तुम्ही तिथून मशीन मागवतात. मागवल्यानंतर सर शेतकऱ्यांना एवढे फोन येतात, आता आम्हाला म्हणजे यूट्यूब चॅनलमधून भरपूर शेतकऱ्यांचे फोन येतात की सर आम्ही पंजाबमधून मशीन घेतलं आहे, आम्ही हरियाणातून घेतलं आहे, यूपीमधून घेतलं, आम्ही इवन झारखंड साईड्समधून सुद्धा मशीन घेतलेल्या आहेत, पण त्या मशीन आता आले तर मशीन आम्हाला चालत नाही. चालल्यानंतर त्यासाठी आम्हाला सर्व्हिस द्या. आम्हाला माहिती आहे मशीन घेताना आपण महाराष्ट्रीयन कंपनी, त्या कंपनीला तुम्ही प्रेफरन्स द्या. तर मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की आपले जेवढेही मॉडेल आहेत तेवढे सगळे मॉडेल महाराष्ट्र शासनाच्या सर सबसिडीसाठी पात्र आहेत. मॉडेल्सला सबसिडी असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातल्या कंपनीमधून जर मशीन घेतलं तर तुम्हाला 50% सबसिडी मिळते. 45,000 रुपये ह्या मशीनची किंमत आहे, त्याच्यावर तुम्हाला शेतकरी मित्रांनो 22,500 ही अशी सबसिडीमध्ये तुम्हाला मशीन मिळणार आहे. आणि सर आपण आज शेतकऱ्यांसाठी खूप चांगले ऑफर्स घेऊन आलो आहोत. जसे की तुम्ही कोणतंही मशीन घेतल्यानंतर मशीनसोबत तुम्हाला 50% सबसिडी आहे, प्लस तुम्हाला होम डिलिव्हरी मिळणार आहे. ॲडिशनल आम्ही ह्या चॅनलमधून जेही शेतकरी कुठले मशीन घेतील त्यांना आम्ही 5 अटॅचमेंट फ्री देणार आहोत. आम्ही लास्टला एक प्रोमो कोड सांगणार आहोत. शेतकऱ्यांनी फक्त ह्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला खालती स्क्रीनवर जो नंबर येतो त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण आम्ही त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करू. सविस्तर 1x1 अशी शेतकऱ्यांसाठी जी माहिती घेऊन आलोय त्याची आपण करूयात सुरुवात. आता ज्यावेळेस या कंपनीची तुम्ही सुरुवात केली, पैसा कमवणं तर हा सगळ्यांचा उद्देश असतो, पण नेमका तुम्ही पैसे कमवण्यासोबत ही कंपनी सुरू करत असताना तुमच्या डोळ्यासमोर काय उद्देश ठेवून तुम्ही या कामाची सुरुवात केली? सर, सगळ्यात पहिल्यांदा मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला शेतकऱ्यांबद्दल एक माहिती की बाबा दिवस रात्र आपल्याला किती मेहनत करून काम करायला लागतं. आणि त्यात माझं जे शिक्षण आहे ते बीटेक ॲग्रिकल्चर झालेलं आहे. बीटेक ॲग्रिकल्चर झाल्यामुळे मला टेक्नॉलॉजीबद्दल किंवा मशीनबद्दल परिपूर्णपणे एकदम व्यवस्थेमध्ये माहित होती. तर तेव्हा मी जेव्हा कंपनी सर स्टार्ट केली तेव्हा माझा मेन उद्देश होता की आपल्या भारतामध्ये मार्जिनल फार्मर जास्त आहेत. मार्जिनल फार्मर म्हणजे कुठले, ज्या शेतकऱ्यांची जी शेती आहे ती 2.5 हेक्टरपेक्षा कमी असते. हा जो वर्ग आहे हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. तर ह्या लोकांना ट्रॅक्टर घेणे परवडत नाही. तर ट्रॅक्टर जर घेत नाही तर त्यांना मग दुसरा ऑप्शन काय आहे, तर आता लेबरनं शेती करण्याचे दिवस राहिलेले नाही. तर त्यासाठी आपण हा जो पॉवर व्हीडर आहे हा पॉवर व्हीडर आपण त्यासाठी मेनली हा आपण डिझाईन केलेला आहे. तर ह्या पॉवर व्हीडरमध्ये सर आपण जर बघायला गेला तर शेत तयार करण्यापासून कापणीपर्यंत आणि कापल्यानंतर जे आपलं पीक आहे ते शेतातून घरी नेण्यापर्यंत 1 टनची ट्रॉली एवढी सगळी ऑपरेशन्स आहेत ना ह्या मशीनमध्ये शेतकरी मित्रांनो करू शकतात. तर त्यासाठी आम्ही हा सर हा आमचा मेन ध्येय हे होतं की हे जे पॉवर व्हीडर आहे सबसिडीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला घरोघरी सर पोचवायचं आहे. आता हे जे पॉवर व्हीडर तुम्ही म्हणताय हे किती HP चे आणि त्याची काय खूबी आहे? सर, आपला हा जो पॉवर व्हीडर आहे हा AN 205P AN 205P असं ह्या मॉडेलचा नंबर आहे.
तर हा जो पॉवर व्हीलर आहे हा अख्ख्या भारतामध्ये एकमेव पॉवर व्हीलर असा आहे की त्याची साहित्य बघा तुम्ही, ह्याची हॉर्स पॉवर जी आहे हा 7.1 HP ह्याची हॉर्स पॉवर ही ह्याची दिलेली आहे. आणि ह्याचा हा टेस्ट रिपोर्ट आहे, टेस्ट रिपोर्टवरती एक्झॅक्ट ह्याची 7.1 HP ह्याची हॉर्स पॉवर ह्याची आपण दिलेली आहे. आता तुम्ही इथं खूप सारं म्हणजे एक शाश्वतीपूर्वक बोलताय, गॅरंटी देताय, दावे करताय, तरी पण मला एक म्हणायचं आहे की आपल्या चॅनलवरती भरपूर पॉवर व्हीलरचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, तर अगदी तुमची पॉवर व्हीलरची शेतकऱ्यांपर्यंत त्याची विक्री होईपर्यंत तुम्ही जे दावे करता, जी वॉरंटी, जी गॅरंटी देता, तर ती ज्यावेळेस तुम्ही मशीन विकता त्यानंतर तुम्ही कुठेतरी पाठ दाखवता आणि मला दिसलेला आहे म्हणून मी हा प्रश्न दादांना विचारतोय की मग याच्यासाठी तुमच्याकडे काय सोल्युशन? सर, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कंपनीमध्ये आलात, तुम्ही कंपनी बघितलेली आहे, आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर आहोत. तुम्ही जे व्हिडिओ जे म्हटला ते एक तर डीलर असतात. शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुम्ही छोट्या डीलरकडून मशीन घेतात, सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा येतो की त्या डीलरकडे स्पेअर पार्ट अवेबिलिटी सर आहे का नाही, सगळ्यात महत्त्वाची स्पेअर पार्ट अवेबिलिटी राहते. दुसरी सर महत्त्वाची जर गोष्ट तुम्ही विचारायला गेलं तर गॅरंटी वॉरंटी. शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनीर वॉरंटी देत नाही. ॲग्रीनीर ह्या प्रोडक्टबद्दल आपण देतो एका वर्षाची गॅरंटी. गॅरंटीमध्ये इंजिनला जर काही जरी झालं तर इंजिनला सर आपण इंजिन आपण रिप्लेस करून देतो. गेअरबॉक्सला काय झालं, गेअरबॉक्स आपण रिप्लेस केला जातो. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं हा जो प्रोडक्ट आहे आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा आपला प्रोडक्ट पोहोचलेला आहे. या पॉवर व्हीलरवरती हे जे मशीन तुम्ही दाखवताय, तर याच्यावरती कोणकोणती प्रामुख्याने कामं केली जातात? आता एक साधारण आपण उदाहरण घेतलं की महाराष्ट्रामध्ये सर जास्तीत जास्त आपले कुठले हे आहेत, एक तर ऊस लावला जातो किंवा सोयाबीन असेल किंवा कापूस असेल किंवा फळबाग असतात. तर सुरुवातीला जे ऑपरेशन काय होतं आपल्याला, रोटर केला जातो. रोटर असतो, नांगर असतो. नांगर झाल्यानंतर आपण इंटरकल्टिवेशनसाठी त्यांना आपण पेरणीसाठी आपण त्याला पेरणी यंत्र वापरतो. इंटरकल्टिवेशनसाठी त्याला आपण पाळी असेल, मोगडा असेल, परत तुम्हाला 3-time कल्टिवेटर यूज करतात. त्याच्यानंतर कापणीसाठी रिपर आहे. जवळपास ह्याला सर 35 जास्त अटॅचमेंट ह्या मशीनला बसले जातात. सर, ह्या मशीनचा अजून एक तुम्हाला एक प्लस पॉईंट आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. ह्याला आपण पाठीमाग इथं आपण एक PTO शाफ्ट काढलेला आहे. ह्या PTO शाफ्टचा सर फायदा असा पडतो की ह्याला आपण वॉटर पंप जोडू शकता. आज तुम्ही बघता की शेतामध्ये काय होतं, पंप म्हणजे मोटर पंप आहे, ते मोटर पंप संध्याकाळच्या टाईमला बऱ्यापैकी चालू राहतात. तुम्ही ह्या मशीनला पाठीमागे PTOला आमच्याकडून एक्स्ट्रा अटॅचमेंट आहे ती वॉटर पंपची, ती वॉटर पंपची अटॅचमेंट जोडून तुम्ही पंप 3 inch पंप आहे तो ह्याला एकदम व्यवस्थित बसला जातो. ॲडिशनल ह्याला तुम्ही फवारणीसाठी जो HTP स्पेअर असतो, एकदम हाय प्रेशरमध्ये जो स्पेअर भरतो, तो HTP पंप पण ह्याला आपण दिला जातो. बघा मंडळी, सविस्तर हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि आतापर्यंत बघताय म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. हे व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला वाटतंय की अधुऱ्याला किंवा तुम्हाला वाटतंय की हे हा प्रश्न इथं सुटत नाही आहे, तर हा स्क्रीनवर जो नंबर येतो आहे त्यात तुम्ही कॉल करून दादांशी संपर्क करून हा प्रश्न सुद्धा तुमचा तुम्ही सोडवू शकता. इव्हन शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही खालती कमेंट करा की बाबा आम्हाला ह्याच्याबद्दल तुम्ही एक व्हिडिओ बनवा. ती व्हिडिओ त्याची जबाबदारी आमची राहिली की तुम्ही सांगा की बाबा तुम्ही हे मशीन आहे, आम्हाला ह्याच्यामधला डेमो दाखवा, त्यात डेमो दाखवा. डेमो दाखवायची, तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवायची सुद्धा जबाबदारी आमची. आता आम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक सिरीज स्टार्ट करणार आहोत. ह्या सिरीजमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे मशीन्स आहे हे मशीनचे तुम्हाला आम्ही डायरेक्ट लाईव्ह डेमो दाखवणार आहोत. भरपूर शेतकरी बांधव या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपर्क करतील किंवा ज्या काही गोष्टी पुढे घडतील आता त्याला तुम्ही समर्थ आहात. तर काय या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनल थ्रू काय ऑफर किंवा काय स्कीम तुम्ही इथं आपल्या शेतकरी बांधवांना देऊ? शेतकरी मित्रांनो, मशीनची प्राईस आपण 45,000 ठेवलेली आहे ऑफरमध्ये. ह्या ऑफरमध्ये कुठलाही महाराष्ट्रातला सर कुठलाही शेतकरी असेल तर त्याला सबसिडीची जी प्रोसेस आहे, महाडीबीटीच्या वेबसाईटवरती फॉर्म भरण्यापासून सबसिडी येईपर्यंत जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सगळी कंपनी करून देणार, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, ह्या मशीनसोबत आपण 5 अटॅचमेंट शेतकरी मित्रांनो फ्री देणार आहोत. 5 अटॅचमेंट कोणत्या? रोटर, रेझर, नांगर, पास आणि त्याच्यासोबत आपण एक ॲडिशनल अटॅचमेंट, जी तुम्हाला कुठलीही एक ॲडिशनल अटॅचमेंट असेल तर ती आपण ॲडिशनल अटॅचमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहोत. सर, ही आपण 5 अटॅचमेंटची ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत आणि प्लस ॲडिशनल तुम्हाला शेतकरी मित्रांनो फ्री डिलिव्हरी पण दिली जाणार आहे, म्हणजे घरपोच डायरेक्ट डिलिव्हरी दिली जाईल. सर, खूप चांगल्या चांगल्या स्कीम, खूप चांगल्या ऑफर आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये तुम्ही कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपवण्यापूर्वी दादांकडून आपण एक काहीतरी स्पेशल आज जाणून घेऊयात. दादा, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे नवतरुण आहेत ते शेतीमध्ये काम करण्यासाठी कुठेतरी कानकुस करतात किंवा ते शिक्षण पूर्ण करून डिग्र्या वगैरे करून ते काही शोधत असतात की आपल्याला नोकरी कुठं मिळेल, तर यासाठी त्यांना काय संदेश द्याल, त्यांनी काय करावं? सगळ्यात पहिल्यांदा जे शेतकरी जे आहेत, नवीन जे तरुण जे आहेत, जे शेतकरी करतात, त्यांना माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की शेतामध्ये पैसे भरपूर मिळतात, फक्त तुम्हाला स्टडी आणि त्याचा ॲनालिसिस सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर, ॲनालिसिस तुम्ही मागच्या 3-4 वर्षापूर्वी बघा की बाबा ह्या सीझनमध्ये कुठल्या पिकाला जास्त दर होता. धन्यवाद दादा. धन्यवाद.
दादांनी दिलेली माहिती पुन्हा एकदा सांगेल, आपल्याला कशी वाटते कमेंटमध्ये कळवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर मंडळी पुन्हा एकदा सांगेल चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या. भेटूयात वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कथा शेतकऱ्यांची. धनधान्य देई.